आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भाई, अरे भीक लागली आहे तुका, भीक. स्वतःचा घर गमावून बसलस आणि आमका हाय कुत्र्यासारखा घेऊन आशेता सारखं इलस. तुका कायच कसा वाटला नाही रे. अरे खोताचो गावात आप होतो, मान होतो, सगळा मातीत पिळवलंस तू. आय त्यांका जेऊ द्याव, कित्याक त्यांका बोल लावतास. गो तुझ्यामुळेच ही गत इली. माका कशा गप बसायला लावतस? हा तुका एवढाच वाटता ना, तर तुझ्या आयुषी बापाशी कडून घबाड घेऊन ये. का काय तुका जमूचा नाही ना? जमला तरी आणूच नाही मी. माझ्या गोवाची झालेली अवस्था मी माझ्या आयुषी बापसाक अजिबात सांगूच नाही. बघलस बघलस भाई, हिका ना तुझी अवस्था बघूची होती. तुका असं गावात ना मान खाली घालून गेलंस ना, ह्याका बरा वाटताला रे. आय उगाच काय बडबडा नको. हा इली इली दुसरी अवदशन इली. अरे भाई आता तरी जागो हो, नुसतं गिळत काय बसलस? यांका आणि गावात दाखवून दे खोत म्हणजे काय असतो तो. आणि ठरवल्याली ना तर एका राती 10 गावात दळून खाक करताले खोत ये, समजला? चल उठ ऐसून. अरे जेवत काय बसलस? माका आता खात्री पडली. अरे तू माझ्या पोटचं पोरच नाही असस. अहो आहे बस झाला, जेवू दे त्यांका. काय तो विष घातलं त्याच्यात? तसा का तुमका जमता, आमका नाही. थांबा, भांडू नका असे. अहो इथे जे काही आहे ते सगळं तुमचंच आहे, असं तिने सांजेला भांडणं बरं नाही आणि वेळ माणसावर सांगून येत नाही. ती कधीही कुणावरही येऊ शकते. अशा वेळी आपण आपल्या माणसाचा हात घट्ट धरायचा असतो. आपणच आपल्या माणसाच्या पाठीशी उभी नाही राहिलो तर कोण राहील? आता कृपा करा पण भांडू नका. मालक हात धुवायला आहे बाहेर. या सगळा तू काय जा बोललास ना का, लक्षात ठेव. तर विसरशील या सगळा आमचा असा मी विसरायचंय नाही.